मी उद्धव पांडुरंग खोर्दे, मुक्काम पोस्ट सुलेमान देवळ, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आज या ठिकाणी सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र, जिल्हा कार्यालय बीड यांच्या वतीने खरीप हंगामातील बीज प्रक्रियेसाठी हार्शिप या कंपनीच्या वतीनं हे बायोला हे संमिश्र द्रवरूप जैविक खात तुरीच्या पिकासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी कसं वापरायचं ते दाखवत आहे. तर 1 किलो बियाणं त्यामध्ये साधारण 20 ते 25 मिली बायोला टाकायचं आहे. आणि हे याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर साधारण 1 तासभर सावलीमध्ये याला थोडंसं सुकून द्यायचं आणि नंतर हे पेरणीसाठी वापरायचं. ही बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर त्याची उगवण क्षमता वाढते, त्याचे मोड जोमदार उगतात, मोड जोमदार उगल्यामुळे याचं उत्पन्न वाढतं आणि पीक ही भरघोस येतं. तर हे जर वापरलं तर शेतकऱ्याचा यापासून निश्चित फायदा होणार आहे. तरी सर्वांनी याची वापर करावा अशी सर्वांना विनंती. हे प्रॉडक्ट आरशेप कंपनी उपलब्ध करून दिलं आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलंय त्याबद्दल आरशेप कंपनीचं शेतकऱ्यातर्फे आणि माझ्यातर्फे धन्यवाद व्यक्त करतो.